अजित पवार यांनी पुन्हा एकदा डोळा मारलेला आहे. नाशिकमधल्या पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी डोळा मारला, मात्र त्यांनी हा डोळा कुणाला मारला, का मारला हे माहीत नाही. मात्र पुन्हा एकदा अजित पवारांनी मारलेल्या डोळ्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी सुद्धा अजित पवार यांनी विधानसभेच्या आवारामध्ये डोळा मारला होता आणि त्याची चर्चा झाली होती. आपण बघतोय की नाशिकमधल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी डोळा मारला. आता हा डोळा कुणाला मारला, का मारला हे माहीत नाही आहे, पण त्यांनी डोळा मारला याची मात्र आता चर्चा सुरू झाली आहे. कारण आपण मागच्याही वेळेला बघितलेलं आहे की विधानसभेच्या एका वेळी बोलत असताना त्यांनी डोळा मारला होता. उद्धव ठाकरे त्यावेळेला बोलत होते, त्यावेळेला त्यांनी डोळा मारला आणि त्याची चर्चा झाली होती. ही चर्चा एवढी रंगलेली असतानाच त्यानंतर ते सरकारही गेलं. पण आता हा डोळा नेमका त्यांनी कुणाला मारलाय, तो का मारलाय, त्याचे अर्थ काय, अनेक गोष्टी अजून तरी माहीत नाही. निवडणुकीच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा कुठल्याही निवडणुका जिथं पक्षाचं चिन्ह आणि हे एबी फॉर्म द्यावा लागतो, तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात लख प्रकाश पडेल. अजित पवार हे पुण्याचे नवे पालकमंत्री होणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे. सध्या चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील हे सक्रिय नसल्याची सुद्धा माहिती मिळते आहे.